चिंचवड विधानसभा मतदार संघात गावकी आणि भौकीचे राजकारण आहे। पक्ष कोणताही असो, मैत्री आणि स्नेहबंध जपण्याचे काम तेथील स्थानिक नेत्यांनी आजवर केले आहे। दिवसा पक्षाच्या व्यासपीठावर आणि रात्री मैत्री आणि नाते सांभाळण्याचे काम राजकीय नेते करीत असल्याचे दिसून येत आहे। चिंचवड विधानसभेत असाच रात्रीचा खेळ सुरू आहे। गाव ते महानगर आणि महानगर ते मेट्रो सिटी असा शहराचा प्रवास आहे, त्यामुळे गावकी भावकीच्या राजकारणाचा परिणाम आणि प्रभाव राहिला नाही। चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण 28 उमेदवार आहेत, त्यात भाजप, शिवसेना, महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे अशा विविध पक्षा स्थानिक नेत्यांचा समावेश आहे। स्थानिकांचे आणि नात्यागोत्यांच्या राजकारणाचा परिणाम आणि प्रभाव राजकीय समीकरणात राहिला नाही, तो ठळकपणे दिसून येत आहे। भाजपाकडून स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे आणि अपेक्ष उमेदवार राहुल कराटे हे रिंगणात आहे। त्यांच्या प्रचार फेरी आणि बैठकांमध्ये नातेगोते दिसून येत आहे। पिंपरी चिंचवड आणि भोसरी मावळ मुळशी आणि खेड मतदारसंघात या नेत्यांची गावकी आणि भाऊकी नातेगोते आहे, त्यामुळे भोसरीतील राष्ट्रवादीचे काही नेते दिवसा राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आणि रात्री भाजपाच्या गुप्त बैठकांना उपस्थित लावत होते, तर पिंपरीतील राष्ट्रवादी आणि भाजपाचे नगरसेवक दिवसा पक्षांच्या व्यासपीठावर तर रात्री मैत्री जपत असल्याचे दिसून येत आहे। मुळशीतील शिवसेनेचे पदाधिकारी असणारे चिंचवडमध्ये दिवसा महाविकास आघाडी आणि रात्री भाजप आणि अपक्षाच्या बैठकींना हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे। मावळातील भाजप आणि राष्ट्रवादीचे नेतेही दिवसा एकीकडे तर रात्री दुसरीकडे दिसून येत आहेत। भाजप आणि महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेशी केली आहे, त्यामुळे नेत्यांच्या दबावामुळे आणि काही महिन्यात महापालिका निवडणुका तोंडावर असल्याने नगरसेवक आणि पदाधिकारी यांची डीपी पक्षाचे आहे, मात्र कार्यकर्ते आवडत्या नगरसेवकाच्या मित्राचा प्रचार डीपीतून करीत असल्याचे दिसून येत आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।